मित्रांनो नमस्कार, मी विवेक शब्दांकुर या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाला शिकत असणाऱ्या तसेच अंतिम वर्षाला शिकत असतानाच बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या 26 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या आहेत आणि या परीक्षा आज म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी संपणार आहेत. 2 नोव्हेंबर हा या परीक्षांचा शेवटचा दिवस आहे. विद्यापरिषदेच्या निर्णयानुसार महाविद्यालय स्तरावरच परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले होते आणि खरोखरच या परीक्षा अत्यंत चांगल्या प्रकारे आणि सुरळीतपणे पार पडलेल्या आहेत. परीक्षेसंदर्भात खूप कमी तक्रारी या आलेल्या आहेत, त्यामुळे विद्यापीठाने या परीक्षा चौथ्यांदा का होईना यशस्वी झाल्यात असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अंतिम वर्षाच्या विद्यापीठाने जाहीर केलेल्या या परीक्षा पद्धतीवर अनेकांनी आक्षेप नोंदवले होते. याविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिकासुद्धा दाखल झालेली आहे. मात्र तरीसुद्धा या परीक्षा अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडल्या, त्यामुळे अनेक विद्यार्थीसुद्धा खुश आहेत. मात्र तरीही काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिलेले असतील तर त्यांना परत मुदतवाढ मिळेल का, हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे याचं उत्तर आता काय मिळेल याकडे सर्वांची आशा लागलेली आहे. कारण पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आत्ताच पार पडल्या, यामध्ये काही विद्यार्थी लॉग इन प्रॉब्लेममुळे किंवा इतर काही कारणामुळे जर परीक्षेपासून वंचित राहिलेले असतील तर त्यांना पुणे विद्यापीठाने आणखी 2 ते 3 दिवस पुढील 5 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे आपलेसुद्धा अमरावती विद्यापीठाचे जर काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले असतील तर त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळेल का, हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या पेपरपासून वंचित राहिला असाल तर मला कळवा, मी नक्कीच तुमचे हे प्रश्न विद्यापीठापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. किंवा आजही काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नसतील तर त्यांनी आजच्या आज सायंकाळी 5 वाजेच्या आत स्वतःच्या महाविद्यालयामध्ये संपर्क साधून एखादा राहिलेला पेपर जर ॲडजस्ट होत असेल तर घ्यायचा आहे. कारण 5 नोव्हेंबरच्या आत विद्यापीठाकडे परीक्षा कशा घेतल्या याचा संपूर्ण माहिती पोचवायची जबाबदारी महाविद्यालयांची. त्याचप्रकारे यानंतर महत्त्वाचं म्हणजे निकाल केव्हा लागणार हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना होता. तर मित्रांनो, 8 नोव्हेंबरच्या आतच आपला निकाल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ जाहीर करणार आहे, त्यामुळे ऑनलाईन निकालाची चिंता आता कुणाही विद्यार्थ्यांना करण्याची गरज नाही. त्याचप्रकारे अंतिम वर्षाला शिकत असणारे आणि पर्यावरण हा 4th सेमिस्टरला असणारा विषय बॅक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर पर्यावरणाच्या या परीक्षा 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 9 या दरम्यान पार पडणार आहेत. या परीक्षासुद्धा MCQ बेसिसच असणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. त्याचप्रकारे प्रथम द्वितीय किंवा इतर वर्षांना शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बॅकलॉग परीक्षा कधी होतील हा प्रश्न पडलेला आहे. तर बॅकलॉग परीक्षासुद्धा जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 120 दिवसाच्या आत व्हायला हव्या, त्यामुळे आता लवकरच बॅकलॉगचे वेळापत्रकसुद्धा जाहीर होईल असं वाटतं. कारण पुणे विद्यापीठाने बॅकलॉगचा वेळापत्रकसुद्धा जाहीर केलेलं आहे आणि तेसुद्धा या परीक्षा ऑनलाईनच घेणार आहे, त्यामुळे आपल्या परीक्षासुद्धा ऑनलाईनच होतील अशी आशा आता निर्माण झालेली आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता बॅकलॉग परीक्षेचीसुद्धा व्यवस्थितपणे तयारी करा. आजही ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊ शकले नसतील त्यांनी महाविद्यालयात जाऊन परीक्षा द्या. तरीसुद्धा काही अडचणी असतील किंवा मुदतवाढ हवी असेल तर नक्की कळवा, विद्यापीठापर्यंत तशी रिक्वेस्ट मी नक्कीच करेन. परीक्षेसंदर्भात अन्य काही अडचणी असतील तर मला माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर कळवा किंवा खाली कमेंटमध्ये मेसेज करा. मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो.